दुसरीकडे ओबीस नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्या आंदोलनावरून टीका केली आहे. पुन्हा नव्याने आंदोलन होत असल्याने मराठा समाज हा भ्रमित झाल्याचं तायवाडे यांनी म्हटलेलं आहे. जोपर्यंत आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख जात नाही तोपर्यंत सरकार अधिवेशन बोलवू शकत नसल्याचं सुद्धा तायवाडे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तर विरोधाचं कारण न सांगता चंद्रालाल मेश्राम यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदावरून हटवणं योग्य नसल्याचं सुद्धा तायवाडे यांनी यावेळी म्हटलं. एक लक्षात नाही की वारंवार चर्चा होऊन मान्य करून जी काही मुदत सरकारला दिली जाते त्याच्या आधीच पुन्हा नव्याने आंदोलन होतोय. त्याच्यामुळे सर्व समाज हा भ्रमित झालेला आहे की हे आंदोलन शेवटी कशाकरता. सरकारला न्यायालयीन प्रक्रिया जी असते, संविधानिक प्रक्रिया जी असते, ती पूर्ण केल्याशिवाय ड्राफ्ट अमेंडमेंट नियमित ऑर्डिनन्समध्ये परिवर्तित करता येत नाही. त्यांना कुठलं तरी कारण सांगून निष्कासित करणं हे याचं मताशी मी सहमत नाही आहे. म्हणून खरंच जर तशा प्रकारे घडलं असेल तर मी त्याचा निषेध करीन आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाबद्दल आणि या सरकारबद्दल चुकीचं मत निर्माण होईल. ते रिटायर्ड जज आहे असे नाही की सामान्य माणूस आहे आणि त्यांच्या मताला जर त्या ठिकाणी किंमत मिळत नसेल आणि अशा प्रकारचं कृत्य सरकारकडून किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाकडून होत असेल तर मी त्याचा जाहीर निषेध करतो.